हरे कृष्णा। श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 8वा। अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग। 21व्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला आता सुरू करणार। त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। ब्रह्मसंहितेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या परमधामाचे वर्णन चिंतामणी धाम असे करण्यात आले आहे। तर आपण जाणतो की ब्रह्माजी आहेत ते गर्भदक्षाई विष्णूंच्या नाभीतून कमळावर प्रकट झाले आणि त्यांनी तपस्या केली। त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी त्यांना दर्शन दिलं आणि आपल्या धामाचं सुद्धा दर्शन दिलं आणि सृष्टी निर्मिती कशी करायची आहे याचं ज्ञान पण भगवंतांनी दिलं। भगवंतांचं सुंदर दर्शन झालं आहे त्यामुळे अतिशय आनंदित झालेले ब्रह्मदेव आहेत। त्यांनी भगवंतांच्या स्तुतीप्रत भगवंतांच्या धामाबद्दल अतिशय सुंदर सुंदर श्लोक म्हटले आणि ती आहे ब्रह्मसंहिता। जे ब्रह्मसंहिता ग्रंथामध्ये अनेक सारे हे भगवंतांच्या बद्दल सांगणारे श्लोक येतात ज्याच्यामध्ये भगवंतांचं सुरेखरित्या वर्णन आहे। तर त्यातल्या श्लोकाबद्दल इथे प्रभुपाद लिहित आहेत सुरुवातीला चिंतामणी धाम। तर जो श्लोक आहे तो वाचूया आपण। चिंतामणी प्रकर सद्मसुकल्प वृक्ष लक्षावृतेषु सुरभिरभिपालयन्तम् लक्ष्मी सहस्र शत संभ्रम सेव्यमानम् गोविंदम आदि पुरुषम् तम अहम भजामि। तर या श्लोकामध्ये ब्रह्माजी भगवंतांचं जे परमधाम आहे आध्यात्मिक जगत गोलोकधाम आहे, आध्यात्मिक जगतातलं सर्वश्रेष्ठ ठिकाण गोलोकधाम, त्याचं वर्णन करत आहेत। ते कसं आहे? चिंतामणी धाम आहे। चिंतामणी हा काय आहे? अतिशय सुंदर असा दिव्य रत्न आहे। तर सगळ्या गोष्टी जगे वेगवेगळे महाल वगैरे या चिंतामणी मण्यांनी बनलेले असतात। तिकडचा जो रस्ता आहे तिथेही सगळीकडे चिंतामणी हे दिव्य रत्न असे असतात आणि त्यामुळे त्या धामाचं वर्णन चिंतामणी धाम असं करण्यात आलं आहे। आता हा जो आपण श्लोक वाचला ब्रह्मसंहितेतला त्याच्याच बद्दल पुढे काही काळ प्रभुपाद वर्णन करताहेत। तर त्या श्लोकातले एक एक शब्द आपण बघत जाऊ आणि हे वर्णन प्रभुपादांनी जे तात्पर्य लिहिलंय ते वाचत जाऊया। चिंतामणी धामामध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात। तर भगवंतांचं हे परमधाम आहे, तिथे कुणालाच काही कमी पडत नाही, सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। वैष्णव आचार्य समजवतात की हे जे भौतिक जगत आहे जिथे आपण राहतो आहोत आणि आध्यात्मिक जगत आहे जे आध्यात्मिक जगताचं आता वर्णन आपण ऐकतो आहोत, तर ह्या दोन्ही जगत हे भगवंतांचेच आहेत। आणि भौतिक जगतात जे वेगवेगळे ग्रहलोक आहेत त्याच्यावर राहणारे जे कोणी जीव आहेत त्या सगळ्यांना उपलब्ध सगळं भगवंतांनी करून दिलं आहे मुबलक प्रमाणात। जे काही आवश्यक आहे त्या ग्रहलोकावर राहणाऱ्या व्यक्तींना, जीवांना, सगळ्यांना, तर सगळं काही भगवंतांनी उपलब्ध करून दिलं आहे। तर एक इंग्रजी वाक्य आहे, देअर इज इनफ फॉर एव्हरीबडीज नीड, म्हणजे प्रत्येक जीवाच्या गरजेसाठी सगळं काही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, बट नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड, मात्र प्रत्येक जण इतका हाव करतो की त्याची जी एवढी हाव आहे, तर ह्या सगळ्या जरी उपलब्ध वस्तू असल्या तरी त्याचं मन काही भरत नाही। तर सर्वांसाठी सर्व आवश्यक असं उपलब्ध आहे, मगर लोभी व्यक्ती असतात ते स्वतःकडे इतकं काही साठवून ठेवतात की अनेक लोकांना
अनेक साऱ्या आवश्यक वस्तूंपासून वंचित राहावं लागतं. हे काय आहे? भौतिक जगतातलं हे सत्य आहे. मात्र भगवंतांचं धाम आहे, तिथे जीव जे राहत आहेत त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. भगवान श्रीकृष्णांचे परमधाम गोलोक वृंदावन हे चिंतामणींनी रचिलेल्या प्रासादांनी पूर्ण युक्त आहे. तर प्रासाद म्हणजे काय आहे? महाल. तर इथे आपण श्लोकात वाचलं चिंतामणी प्रकर. तर चिंतामणी हे रत्न आहे आणि प्रकर म्हणजे समूह. समूह म्हणजे अनेक सारे चिंतामणी आहेत. त्यांनी काय बनलं आहे? सदमसू म्हणजे भवन, महाल, प्रासाद बनलेले आहेत. तर आपण वाचलं की भगवान श्रीकृष्णांचं जे परमधाम गोलोक वृंदावन आहे तिथे चिंतामणींनी रचलेल्या म्हणजे चिंतामणींनी बनवलेले सगळे महाल आहेत. त्या धामामध्ये कल्पवृक्षही आहेत. तर कल्पवृक्षांबद्दल, कल्पवृक्ष लक्षावृतेशू, तर लक्ष लक्ष कल्पवृक्ष आहेत. लक्षावृतेशू म्हणजे सुंदर सुंदर जे महाल चिंतामणींनी बनले आहेत त्याच्या अवती भवती अनेक सारे फुलं फळांनी बहरलेले लक्षावधी वृक्ष आहेत. तर कल्पवृक्ष म्हणजे काय आहेत? इच्छा पूर्ती करणारे वृक्ष आहेत. या आध्यात्मिक जगतात सर्व ठिकाणी असे इच्छापूर्तीचे वृक्ष आहेत. आपण तिथे जर गेलो आणि तिथे काही मागितलं तर ते सगळं काही फळं, कुठचीही फळं, एकच वृक्ष सर्व प्रकारची फळं देऊ शकतात. तरीही या गोलोक वृंदावनमध्ये वर्णन आपण ऐकतो की भगवान श्रीकृष्णांच्या आनंदासाठी जे भक्तगण आहेत ते उत्तम उत्तम स्वयंपाक करत असतात. का? कारण त्यांना भगवंतांना आनंद द्यायची इच्छा असते आणि भगवंतांची स्वतः सेवा करायची इच्छा असते. पुढे वाचते आहे, तसेच तेथे सुरभी नामक गायी आहेत ज्या अमर्याद दुधाचा पुरवठा करतात. सुरभीर अभिपालयंतम. तर सुरभी हे आध्यात्मिक जगतातल्या ज्या गायी आहेत त्यांचं नाव आहे सुरभी. आणि अभिपालयंतम म्हणजे भगवान श्रीकृष्ण या गायींचं पालन करतात. आणि या गायींवरून भगवंतांना नावं मिळाली आहेत, जसं गोविंद गायींना आनंद देणारे, गोपाल गायींचं पालन करणारे. भगवंतांचं धाम आहे त्याचंही नाव आहे गोलोक वृंदावन. भगवंतांचा जो दिव्य पर्वत आहे ज्यावर या गायी चरतात, गवत लुसलुशीत गवत खातात आणि पुष्ट होतात, त्या पर्वताचं नाव आहे गोवर्धन पर्वत, जिथे गायींचं वर्धन होतं, वाढ होते. तर अशा गायी आहेत त्या अमर्याद दुधाचा पुरवठा करतात. आपण जसं म्हणतो ना, ही गाय किती लिटर दूध देते, तर आपण म्हणतो माहिती मिळते आपल्याला 2 लिटर देते, 5 लिटर देते. मात्र ह्या आध्यात्मिक जगतातल्या सुरभी नामक गायी आहेत, त्यांचं दूध कधीच आटत नाही. अमर्याद दुधाचा त्या पुरवठा कधीही केव्हाही करत राहतात. या धामामध्ये हजारो लक्ष्मी भगवंतांची सेवा करतात. जे भगवंत आहेत ते सर्व कारणांचे कारण आदिपुरुष श्री गोविंद म्हणून ओळखले जातात. तर ब्रह्मसंहितेचा जो श्लोक आहे त्याच्या शेवटी आपण वाचतो आहोत ती ओळ आहे, लक्ष्मी सहस्र शत संभ्रम सेव्यमानम गोविंदम आदिपुरुषम तम अहम भजामी. याबद्दल प्रभुपादांनी इथे लिहिलेलं आहे. तर लक्ष्मी सहस्र शत संभ्रम. तर सहस्र शत, सहस्र म्हणजे हजार आणि शत म्हणजे 100. 1000 × 100 केले तर होतात लाख. तर लाखो लाखो लक्ष्मी या गोलोक वृंदावनमध्ये आहेत. लक्ष्मी सहस्र शत संभ्रम सेव्यमान. संभ्रम म्हणजे काय? प्रगाढ प्रेमाने मोठ्या आदराने ते
भगवंतांची सेव्यमानम सेवा करतात. तर लक्ष्मी स्वरूप लाखो गोपी प्रेमाने आणि आनंदाने भगवान गोविंद देव आहेत त्यांची सेवा करतात. आणि भगवंत काय करतात, सगळ्यांच्या सेवा स्वीकारतात. खर तर भगवंत कसे आहेत, आत्मा राम आहेत, स्वतःतच संतुष्ट आहेत. मात्र म्हणजेच काय, भगवंतांना कसलीच आवश्यकता नाही. मात्र जर आपण भगवंतांची सेवा करू तर आपलंच त्यात कल्याण असतं. जसं आपण भगवद्गीतेमध्ये भगवंतांचा उपदेश वाचतो 9.27 मध्ये, तो वाचूया. 9.27 श्लोक आपण सगळेच काढूया. त्यामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत 9.27, यत करोशी यत अश्नाशी यत जुहोशी ददासी यत यत तपस्यासी कौंतेय तत् कुरुष्व मद अर्पणम. हे कौंतेया, हे अर्जुना, तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. तर भगवंतांची सेवा आपण केलीच पाहिजे, कारण भगवंतांनीच तसा आपल्याला आदेश दिलेला आहे. तर आपण हे जाणलं आणि इथे आपल्याला आपण वाचलं की लाखो लक्ष्मी आहेत त्या भगवंतांची, हजारो लक्ष्मी भगवंतांची सेवा भगवंतांच्या धामात करत आहेत. तर या लक्ष्मी कोण आहेत, गोपी कोण आहे, मग राधाराणी कोण, हे सगळे गोंधळ उडत आहेत. आणि त्यामुळे वैष्णवाचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांनी स्वतःमधून एक स्त्री रूप प्रकट केलं, ते म्हणजे कोण, श्रीमती राधाराणी. तर राधाराणी आहे, तिचं राधा हे नाव काय आहे, जसं आपण म्हणतो ना की ही राधाराणी सदैव भगवंतांच्या आराधनेमध्ये मग्न आहे, भगवंतांच्या सेवेत मग्न आहे, ती राधाराणी प्रथम प्रकट झाली. आणि याच राधाराणीमधून अनेक साऱ्या गोपी प्रकट झाल्या. आणि या गोपींचंच विस्तारित रूप म्हणजे या सगळ्या लक्ष्मी आहेत. जसं आपण वर्णन ऐकतो, गोलोक वृंदावनाच्या खाली असंख्य असंख्य वैकुंठ आहेत आणि तिथे भगवंतांची विस्तारित रूप, विष्णू रूप वेगवेगळी आहेत, ती निवास करतात. तर प्रत्येक विष्णू रूपाबरोबर एक लक्ष्मी निवास करते. म्हणजे प्रत्येक वैकुंठ घेतलं तर आपल्याला तिथे एक विष्णू आणि एक लक्ष्मी असे असतात, राहतात, हे समजतं. मात्र गोलोक वृंदावनात अशा लाखो लाखो लक्ष्मी आहेत, त्या भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न आहेत, एवढं आपल्याला कळलं. तर असे जे भगवंत आहेत त्याच्याबद्दल म्हटलंय सर्व कारणांचे कारण. तर ब्रह्मसंहिता आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. जर आपण ब्रह्मसंहितेचा अगदी पहिला श्लोक वाचला, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. तर असे भगवंत आहे ईश्वर परम कृष्ण, म्हणजे परमेश्वर, म्हणजे परमेश्वर कोण आहेत, कृष्ण आहेत. सच्चिदानंद विग्रह असा सुंदर त्यांचा देह आहे. आणि अनादिर आदिर गोविंद असे हे भगवंत आहेत, गोविंद नामाने ओळखले जातात. आणि अनादि, त्यांच्या आधी कोणीच नाही. अनादिर आदिर, सगळ्यांच्या आधी सर्वप्रथम भगवंतच आहेत, मूळ भगवंतच आहेत. आणि असे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल म्हटलं आहे सर्व कारण कारणम. प्रत्येक गोष्ट जी प्रकट झाली आहे या जगतामध्ये ती भगवंतांमुळेच प्रकट झालेली आहे, एवढं आपल्याला कळलं. आज विराम द्यायची वेळ झाली आहे. आपण उद्याच्या भागात उरलेलं तात्पर्य वाचूया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.